या जिल्ह्यामध्ये खरं तर शेतकऱ्याच्या अनेक आत्महत्या झालेल्या आहेत आणि या शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावर आज विभाग कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मोर्चा काढलेला आहे. आज दिल्लीमध्ये जे राकेश टिकैत आणि त्यांचं जे काही मागण्या घेऊन ते किसान सभेचं जे आंदोलन चालू आहे दिल्लीच्या बॉर्डरवर, याच्या समर्थनामध्ये आज इथं आपण मोर्चा काढलेला आहे. यासह पीक विमा असेल, ऊसाचा प्रश्न असेल, अनुदानाचा असेल, या सर्व विषयाला धरून आज इथं बैलगाडी मोठ्या प्रमाणावर शेतकरी मोर्चा आणून इथं मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलेलं आहे. जर हे प्रश्न सुटत नसतील तर भविष्य काळामध्ये येणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल. खरं तर बीड जिल्ह्यामधल्या माजलगावच्या उपविभागीय कार्यालयावर जवळपास 100 बैलगाड्यांचा आज मोर्चा इथं प्रशासनाच्या दारी आलेला आहे आणि या ठिकाणी आज आम्ही सर्व निवेदन देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.